कांदा उत्पादक शेतकऱ्यांची कांदा काढणी आता अंतिम टप्प्यात आहे. कांदा काढून शेतामध्ये त्याची आरंभ लावून शेतकऱ्यांनी ठेवली आहे. मात्र वातावरणात सारखेच वेगळे वेगळे बदल होत आहेत, त्यामुळे शेतकरी पाऊस पडतो की काय ह्या भीतीने धास्तावलेला आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्याच्या बराख्या आता कांदा भरण्यासाठी सज्जही झाल्यात, त्यामुळे आरणीतला कांदा आता ट्रॅक्टर ट्रॉलीच्या साह्याने बराखीमध्ये भरला जातोय. तो कांदा एकदा का बराखीत गेला की शेतकरी वाट पाहतो तो फक्त बाजारभाव वाढण्याची. आता तरी कांद्याला बाजारभाव फारच कमी आहे, परंतु लवकरात लवकर हा बाजारभाव वाढेल आणि शेतकरी कांदा मार्केटला घेऊन जाईल आणि त्याने केलेला खर्च त्याला नफ्यासह परत मिळेल याची वाट आता शेतकरी पाहतोय. त्यामुळे यंदा तरी शेतकऱ्याच्या कांद्याला बाजारभाव मिळेल या अपेक्षेने शेतकरी बसलाय. हे सरकार देखील शेतकऱ्याची थोडी सहानुभूतीने विचारपूस करेल आणि शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव देईल, ज्यासाठी शेतकरी गेले कित्येक वर्ष झगडतोय. सध्या तरी कांद्याला बाजारभाव नाही आहे, त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. भविष्यात कांद्याला बाजारभाव वाढतील याच अपेक्षेने शेतकऱ्याने आता कांदा साठवून ठेवायला सुरुवात केली आहे. ब्युरो रिपोर्ट, विघ्नहर टाइम्स, वडज. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या. राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या. शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज. सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन. निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका.